शीतल, ए शीतल उठ बाळा, आज कॉलेजला जायचं आहे ना तुला, उठ लवकर, आणि एवढं खायचं धरावर पटकन. शीतल उठ की बाळा, आज कॉलेजला जायचं आहे ना तुला, ए शीतल उठ की, झोपू देत की चांगला डोळा लागलाय तर. अवताय किती वाजले आणि काम पण लय पडले. आज काम पडले तर पडू देत, तिला कशाला उठवतेस. आज कॉलेजला जायचंय तिला रिझल्ट आणायला. आज राहू दे कॉलेज. ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण. शीतल अगं, शीतल अगं उठ की, किती उशीर झालाय. अगं नाना पण आले. अगं उठ, कॉलेजला जायचं नाही तुला, आज रिझल्ट आहे तुझा, चल उठ आवर. तुम्ही पण आवरा, मी चहा ठेवते. चल आपण खाली जा, चल चल बाळा आवरून या खाली. किती वेळ लावलाय वर की पोराचं पटकन, तुला माहिती ना आमचा आबा किती डेंजर आहे. आबा कावत्याल आमची सुमन पण ना. सुमन हा की पटापटा, एवढा टाइम लागतोय उरकायला. आले 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 की आले, बाट जा आणि काकांना त्रास देऊ नको. हे तर भाऊजी लक्ष ठेवा काय याच्याकडे, आणि तुमच्याकडे टोपी असेल तर घालायला. मला आता गडबडीत सापडलीच नाही बघा, नीट जा बाळा. एवढा टाइम लागतोय आवरायला. हा भांग पाडत होते ना. भांग पाडत होती घरचा पार्लमेंट का पोराला पण नटावती का. भांग पाडणं म्हणजे काही नटवून असतंय वे. मग काय असतं नटवणं, काय असतं माहितीये का तुम्हाला. आता तू शिकव मला. ए जितू, अरे कशाला सकाळी सकाळी वाद घालताय. नाना वाद नाही, पण आता सच्चा कधी बस नेऊन थांबला होता म्हणून. आता सुट्टीचा दिवस आहे, तो म्हणतोय पोरांना फिरवून आणतो, निघालाय तर हिला आवरायला पण जमत नाही. वेळ लवकर बघितलं का नाना कसं करते, सर कसं करतात मला, नुसतं पार्लर वरन बोलत असतात मला. मी काय नुसती पार्लर मधलेच काम करते. अरे एवढं बोलायची काय गरज होती का तिला, हिनं कारण रडावलीस का नाही सकाळ सकाळ. हे काके काय झालं ग रडायला. काय नाही ग, जरा टेन्शन देते त्यांना. काय रे जितू काका, कशा रडतो रे माझ्या काकीला. आता एक काम कर, तिला पिक्चरला घेऊन जा म्हणजे ती शांत होईल. पिक्चरला वय. हिला काय झालं रडाय. काय नाही नेहमीच. घे चहा घे नाना, आणि एक कप चहा आणू का. झालाय माझा. हा हे घे शर्ट. अव ते खालच्या रानातलं अजून काही बेनायचं झालं नाही. बर मग मी काय म्हणती, अजून दोन चार बायका बोलू का, म्हणजे कसं एका दिवसात कामाचा उरका पडल. बघा तुमच्या सोयीने काय होईल ते, आता मी काय सांगू. जितू भाऊजी तुम्ही आणा एक दोन बायका. वहिनी बायका मिळणं अवघड आहे बर का, रानातलं काम म्हणलं की बायका नाहीच म्हणतात. असं म्हणताय वय. बर मग शीतल तू पण चल आमच्या बरोबर राहणार आज. हो तिला कशाला. अगं बायका मिळत नाहीत ना व, मग येऊ दे किती आपल्या बरोबर राहणार. नाही तिला न्यायची काय गरज नाही, तुम्हाला किती दोन बायका वाजका का तीन बघू. बघितलं का नाना आता कशा बायका मिळायला लागले ती. नाना कस काय. आय बर का राजा, आज सकाळ सकाळी शीतलला न्यायला लावलोय. कुणाला. आमच्या शीतलला. होय होय तुमच्या शीतलला. कन्नानाने शिक्षा केली होती ना तिला, दोन दिवस आमच्या गोट्यात काम करायला सांगितलेत म्हणून यायला आलोय. चल तू पुढ मी येते. नाही नाही मी तर थांबतो, तू नाही आलीस तर. म्हटलं नाही येते, आता जरा कामाची गडबड चालू आहे. गडबड तुझ्यासाठी माझी कामं काय तशीच ठेवू का. मी काय म्हणतो नाना. शीतल तुझ्यामुळे त्याच्या कामाचा खोळंबा व्हायला नको, जा बर त्याच्या बरोबर. मी जाते माझी माझी. तो आलाय ना तुला न्यायला, जा की त्याच्या बरोबर. आजा जा तिला घेऊन. होय
या निडबस बस ले ऊपर ले ले ऊपर हाँ इधर 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 रे इधर रे हाँ अरे संभाल के आज और शीतली साइकिल पे एक साथ ए राहुल मी येत नाही प्रॅक्टिसला का बरं अरे आज हिला कामाला झोपायचे पाहिजे आमच्या घरी काल नानांनी शिक्षण आगे केली हिला दोन दिवस आमच्या गोठ्यातली श्रेणी काम करायला लावलेत कार आहो आमच्या डेअरीच्या दुधात पाणी मिसळून स्पर्धा जिंकली ना म्हणून शिक्षा गेली अरे बरोबर आहे चुकीला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा तर झालीच पाहिजे तर गावल्या येऊ करे लावतो का आम्हाला अरे अरे ध्यान देना भैया साहब तुम ना काळजीच मत करो मैं है ना जी जी ह्यांना म्हणावं आंघोळ झाली की नाश्ता करून घ्या सांगते जेडे हिशेबाची बाई घेतलीस का घेतले येऊ का जीजी अगं येऊ का मी किती वेळा घेशील बाजारला जाताना काय राहून येणार म्हणून चाललंय सगळं येऊ का जीजी ए होय चला चल अजिंक्य हे काय हो म्हणजे हिला कशाला आणलंय घर पळवून आणली काय पवारच्या पोरीला पळवून आणि हिला लागीर झाली मला तर काय सांगाव बाबा तुझं एक तर तुला त्या मिलिटरीची लागीर झालीच आहे आता तसंच हिने तुला झपाटलं असलं तर आणशील हिला नांदायला हिला मी नांदवते ही कशाला आली तर नानांनी शिक्षा दिली शिक्षा हो कसली काल आपल्या दुधात पाणी मिसळून डेअरीची स्पर्धा जिंकली काय सांगतो हो तुम्हाला रात्री सांगितलं नाही मी नानांनी शिक्षा दिली दोन दिवस आपल्या गोठ्यात काम करायची असंच पाहिजे बर का सुमे जे तुम्ही कराल ना तेच भोगावं लागतंय बघ पण हिला जमतील का असली काम नाही म्हणजे असल्या कामाची सवय नाही ना हिला कसंय लोकांचं पापड पळवणं सोपं असतंय पण पापड लाटणं लय अवघड असतंय बघ बर का अजिंक्य नीट शेण गोटा करून घ्या हिच्याकडनं घेतो की हे निघताय का तुम्ही आता होय होय चला चला ए चला ग लवकर चला जयडे चालतीस ना ग चल आलिया बट कुठे मारते इकड मी नाही करणार ही काम नाही करणार म्हणजे नाही करणार म्हणजे नाही करणार मला वाटलंच होत तुझ्या जण जमणार आहे नानाला सांगते तुला कुठं जमते लय होते आजा हे ये पावडर हे सगळं शेण पाटीत भरून तिकडे उकडीवर टाक आव तुम्हाला काय काय म्हणलीस काय नाही पावडं आहे ते
क्रिकेटची बॅट नाही, नीट पकड. जरदामान मस मारल कळतंय तुला. नाही आमची राणीला सांगतो. अच्छा तिथले तू आमच्या कोठ्यात काय करती आणि ती फावडं कशाला घेतलंय टाक तिकडे. मामा नानांनी शिक्षा दिली ना का, आपल्या दुधात पाणी मिसळून डेअरीची स्पर्धा जिंकली ना म्हणून नानांनी सगळी कामं करायला सांगितलं. हे पोरा अरे बास कर की आता सारखीच काय रे ती भुनभुन लावलीस. आता दिले शिक्षा तर पुरगी गोठ्यातली सगळी कामं करते ना, मग कशाला दापरतोस तिच्यावर. अगं प्रतीला समाधान या, तुला उशीर होईल तुझा कारखान्यावर. तुला नाही कळायत सांच्याला आले तुला सांगते. अरे ही लई मोठी स्टोरी आहे. ए पुरी चल दोन घास खाऊन घे. ए म्हातारे लई लाड नको करू. ए तू गप्र हा, येणा वखत गाडो चाललं भुकत. तुला कोणी विचारले वय. ए धर ग तू खाऊन घे. नको राव देव जीजी. अगं ती नाही म्हणते तर दी की इकडं पाण्यांच. होय को बताना ही पड़ेगा. हातलं ट्रू पेलिंग काय भैया साहेब मिलू. काय लिहिले ते सूरज. काय लिहायला आवडत हर्षवर्धन. ते काय लिहिले मला माझंच नाव येत फक्त. बस खाली कस होणार आहे भारताच्या भविष्याच टेन्शन येत आहे आम्हाला. भैया साहेब मी लवकर परत एकदा. नको ते तुमच्या चॅनल नाही जमणार. नेमका आज टॅलेंट चत्राला गेलाय माझ. नाहीतर एक साथ नमस्ते. एक साथ नमस्ते भैयासाहेब. गुरुजी पोरं इथं वर्गात वाट बघतात आणि तुम्ही घरची कामं करताय वय. नाही ते सैशिक्का हर्षवर्धनच स्पेलिंगला फळ्यावर. हो हे करेक्ट आहे. देयर यू आर गुरुजी. आमच्या वडिलांनी पण एवढं मोठं नाव का ठेवलं याचा प्रश्न पडतो आम्हाला. रकान्याच्या रकान्या कमी पडतात
सुनील नाही तर अनिल ठेवायला काय झालं होतं? राष्ट्रशक्ती युवा पक्ष माहिती का? हो हो साहेबांचा. हा तालुकाध्यक्षपदी आपली निवड झाली. अभिनंदन. फॉर्म भरायचंय. भरा की? तुम्ही सुरजा. हा फॉर्म पेन. हा बरा बस कर. भैया साहेब, भैया साहेब, भैया साहेब. गुरुजी आलोच. आहे रे जमे. हा काय झालं आरडायला? बहुत बुरा हुआ. म्हणजे? एकदम वाईट झाले. तुला हिंदीचं मराठीत भाषांतर करायला सांगितलं बाई. हा काय झालं ते नीट सांग. हो अजिंक्य. त्याचं काय? तो तुमच्या शेतलीला त्याच्या घरी घेऊन गेलाय. कशाला? ओटी मी काम करणे की वाचते. काय? शीतल भाभीने आजा के दूध के किटली में पाणी मिला के चीटिंग की ना. म्हणून? म्हणून. हा म्हणून गोट्यात झोपले वय कामाला. आता आजाला डायस करतो बघ मी. आता तुम्ही कशाला डाय करताय त्याचा? डाय म्हणजे आजाला मारून टाकत असतो आता मी. अहो पण उसमें आजा की क्या गलती नाही? नानांनी शिक्षा केली तिला. ओ येस. हा आता काय झालं? अरे आता सासरी बहुणीस तिला शिक्षा दिली म्हणलं आपण तरी काय करणार? खराय खराय जमे. सासरीने मस्त तिला शिक्षा दिली असं, पण तिला कमी त्रास कसा होईल याचा विचार कर. आपण बोलते ना अजिंक्य को तिला कमी काम सांग म्हणून. देअर यू आर. भैया साहेब अर्ज इथं बघा व्यवस्थित लिहिलंय. हर्षवर्धन कसं लिहायचं हे मी तुम्हाला शिकवतो. जमे मला शिकवणार गुरुजी? पोरांना शिकवायचं? हा येऊ का सुरजा? चल. काय जेवला का? कोण? मी होय. नाही गाव. अहो तुमचं विचारते मी. जेवलू की? आणि शीतली? कोण? आपली शीतली होय. ती कुठं आली अजून घरी? काय शीतली अजून आली नाही? अहो सुमन. अगं सुमन. हा सुमन. काय शीतली अजून घरी आली नाही? नाही नव्हतं. अगं सकाळी गेली पोरगी अजून आली नाही. तुमचं लक्ष तरी आहे का? नाही एकदा जाऊन बघायचं तरी तिचं काय हाल झाल्यात. पोरीने काय खाल्लं पिल्लं असेल का नाही ते पण माहित नाही. मी जाऊन बघून येऊ का? नको. तू जाऊन तुझी काम कर. मी जाऊन बघून येते. टाकते की? टाक लवकर. अगं एवढं मी जमा हवी तुला. अग शीतले इथं आहेस बाई. अग कुठं कुठं शोधली तुला? आणि काय ग हे काय अवस्था आहे? जमतंय ना सगळं तुला? जमतंय की सगळं? शीतले राहू दे सगळी काम. चल राहू दे. कसं? नानांनी सांगितलंय. अरे पण आज तिला असली काम करायची सवय नाही. मला सांग मी समजा करते सगळं. नीलम काकी तुम्ही आज कराल हो. शिक्षा 2 दिवसाची आणि अजून अर्धा दिवस बी झालेला नाही. अजून लय काम आहेत. खरी काम तर आता सुरू होतील. काके तुझा घरी मी येते. अगं पण तुला असली काम म्हटलं ना मी. तुझा मी येते. तुझा बरं बाई. पण सांभाळून करा. जातो. ए आवर पटपट अजून 4 पाट्या टाकायचे. लय होते आजा. आजचा दिवस जाऊ दे मग सांगतेस तुला. ए सांगणार.
दोन दिवसात नाही तुझा माज उतरला ना, नावाचा आजा नाही.